नमस्कार मित्रांनो, माझ्या माधव कानगुल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, ज्या गोष्टीची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो, होय अधिसूचनेची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो, ती अधिसूचना शासनाने काल प्रकाशित केली. मग ही अधिसूचना कशी आहे याबाबतीतली माहिती आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहा मित्रो, ही आहे अधिसूचना. महाराष्ट्र शासन राजपत्र असं लिहिलेलं आहे. असाधारण भाग 4 अ आहे. वर्ष 5 म्हणजे हे 5वं आहे. बुधवारी ही प्रकाशित झालेली आहे. 30 जानेवारी 2019 ला. माघ 10 शके 1940 ला. ह्या अधिसूचनेमध्ये मित्र हो प्रश्न 332 आहेत. आणि कुणाला जरी ही किंवा पाहिजे असेल तर 15 रुपयामध्ये ही पूर्ण पुस्तिका तुम्हाला मिळते. हे अधिकृत प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले आहे. हे वित्त विभागाकडून आलेलं आहे. आणि ही अशी अधिसूचना आहे. याच्यामध्ये भारतीय संविधानानुसार काय काय गोष्टी आहेत, काय नाही, ह्या सर्व गोष्टी जवळपास मित्र हो एकूण 332 पृष्ठ आहेत. यामध्ये 332 पृष्ठांमध्ये सविस्तर सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीतली ही अधिसूचना, सातव्या वेतन आयोग कसा लागू करायचा याबाबतीत राज्यपालाच्या स्वाक्षरीसहित ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे. या अधिसूचनेचं स्टेप बाय स्टेप सविस्तर स्पष्टीकरण व विवेचन तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत जर आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा या अधिसूचनेच्या बाबतीत पुढील कशा प्रकारचे व्हिडिओ आपणास हवे आहेत याबाबतीतलं आपलं मत खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. चला तर मग परत एकदा पुन्हा भेटूयात आपण नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.